तर आज संजय राऊत यांची मुंबईतली संपत्ती अलिबाग मधली संपत्ती जप्त केलेली आहे। या सगळ्या कारवाईच्या दरम्यान प्रश्न हा आहे की हे प्रकरण नेमकं काय आहे। ही पत्राच्या घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं, पण हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। केंद्रीय यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईला सुरुवात केल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अनेकदा ईडीवरच भ्रष्टाचाराचा आरोप केलेला होता। त्यांनी थेट ईडीला शिंगावर घेतलं, पण अखेरीस ईडीने आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारलाय। संजय राऊत यांची अलिबाग मधली संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे। यामध्ये अलिबाग मधल्या जमिनीचे 8 तुकडे आणि दादर मधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलेला आहे। राऊतांच्या एकूण 11,15,00,000 रुपयांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे। मी मुंबईच्या दादर ईस्ट या परिसरातल्या गार्डन टॉवर या इमारतीमध्ये आहे। याच इमारतीमध्ये संजय राऊत यांचा फ्लॅट आहे आणि हाच फ्लॅट आता ईडीकडनं जप्त करण्यात आलेले। आज ईडीने एक मोठी कारवाई करत संजय राऊत यांच्या अलिबाग आणि त्याचबरोबर मुंबई इथल्या घरांवर जप्ती आणलेली आहे आणि त्यापैकी एक महत्त्वाचा जो फ्लॅट आहे तो हा दादर परिसरातला दादर पूर्वेकडचा गार्डन कोर्ट नावाची जी इमारत आहे या इमारतीमधला फ्लॅट आहे। 32 माळ्याची ही इमारत आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार 30व्या माळ्यावर संजय राऊत यांचा जो फ्लॅट आहे जो जप्त केला ईडीने तो आहे। ईडीने केलेल्या या कारवाईनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना कोणासमोरही गुडघे टेकणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। अशा कारवाईने संजय राऊत किंवा शिवसेना ही झुकणार नाही, वाकणार नाही। संपत्ती म्हणते ती संपत्ती जर एखाद्याची राहतं घर असेल किंवा जुनी संपत्ती कष्टाच्या पैशातून घेतलेली असेल आपल्या, त्याचा संबंध कुठेतरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा, मी तुमच्या बापाला घाबरत नाही। सरकार पाडण्याचे मी तुमच्या बापाला घाबरत नाही म्हणावं। तुमचा बाप जरी खाली आला ना तरी मी गुडघे टेकणार नाही। दरम्यान ज्या पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई झाली आहे ते नेमकं प्रकरण आहे तरी काय पाहूया। गुरु आशिष कन्स्ट्रक्शननं म्हाडासोबत गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकासासाठी करार केलेला होता। त्या ठिकाणी 3,000 फ्लॅट्स तयार करायचे होते, त्यातील 672 फ्लॅट्स पत्राचाळीतल्या रहिवाशांना दिले जाणार होते। दरम्यान गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीनं कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्राचाळीतल्या रहिवाशांची फसवणूक केली आणि ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली। मार्च 2018 म्हाडाने गुरु आशिष कन्स्ट्रक्शन्सच्या विरोधात FIR दाखल केला। फेब्रुवारी 2020 प्रवीण राऊतला EOW अटक केलेली होती। गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे। वाधवान याच्या सोबत संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांचा संबंध आहे। प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवान सोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे। या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली। प्रवीण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात 55,00,000 रुपये गेलेले होते, पण हे पैसे 10 वर्षांनंतर परत केले गेले। हे पैसे कर्ज म्हणून घेतल्याचा दावा संजय राऊत यांच्या पत्नीनं केलेला होता, पण संजय राऊत यांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय होता। त्यामुळे ईडीनं संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तांवर छापेमारी केलेली होती। याच घोटाळ्या प्रकरणी ईडीनं संजय राऊत यांची मालमत्ता आता जप्त केलेली आहे। पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांनी वापरल्याचा ईडीला संशय आहे। संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करताना ईडी ही भाजपची ATM मशीन बनल्याचा आरोप केलेला होता, त्यामुळे ईडीवर केलेले हेच आरोप आता राऊत यांना भोगल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। मुंबईहून प्रणाली कापसे आणि अलिबागहून मोहन जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत।